गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हा जिल्हा महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा आहे आणि इथूनच विकासाची गुढी उभी करण्याचा मानस महाराष्ट्र राज्याच्या वंचित आघाडीचा आहे. एक अर्थशास्त्रीयांना उमेदवारी देऊन कुठंतरी सातत्यानं तरुणांवर या वर्धा जिल्ह्यातील समान प्रश्न आहे तसेच प्रश्न ठेवलेले आहे. या प्रश्नाला तोडा देण्यासाठी आमची उमेदवारी आहे. येत्या काळात तरुणांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम वंचित आघाडी करणार आहे. मग इंडस्ट्रीयल असेल, शेतीचा प्रश्न असेल, ज्या वेगवेगळ्या मुद्द्यात वर्धा मागासपणा राहिलेला आहे, सातत्यानं वर्धाची भूमिका ही आजही मागासच्या जिल्ह्यात होते आहे. हा जी डी पी भरून काढण्यासाठी त्या औद्योगिक क्षेत्रात असेल, क्रीडा क्षेत्रात असेल, आज एकही पोरगा वर्धा जिल्ह्यातून एवढा जवळ असून उपराजांच्या क्रीडा क्षेत्रात जे आधी पोरं लागायचे, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, क्रिकेट असो, कबड्डी असो, तो सांस्कृतिक ही जोपासला गेलेला नाही ही निश्चितच आमची जबाबदारी राहील. आणि वंचित आघाडी मोठ्या ताकदीनिशी या वर्धा लोकसभेचा चेहरामोहरा प्राध्यापक राजेंद्र साळुंखे सर यांच्या माध्यमातून बदलण्याचं काम करत येत्या 13 तारखेला सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची सभा वर्धा लोकसभेत आर्वी इथे आम्ही घेतो आहे आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात परिवर्तन यावर्षी आपण वंचित आघाडी करून दाखवेल. आता आपल्याला एक प्रश्न सुरू शकतो, माझ्या पहिल्यांदा बाहेर आला, त्यांनी 2-3 ठिकाणी उमेदवारी द्यायची आणि 47 ठिकाणी मतदान घ्यायचं, ही भूमिका सातत्याने त्यांची राहिलेली आहे. आम्ही आमच्याकडून जसं निवडणूक झाली, पहिला स्टेप म्हणजे कोल्हापूरचे महाराज यांना समर्थन दिलं, दुसरी नागपूरची लोकसभा आम्ही समर्थन, त्याचं कारण असं की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना लोकांचं असं वाटतं किंवा काँग्रेसला आज गरज आम्ही मदत केली नाही, आम्ही ते सातत्यानं करत आहोत. याच्या उलट आपण जो प्रश्न विचारला अकोल्यात, सध्या बाळासाहेब आंबेडकर त्यांचा जे उमेदीचा काळ होता सातत्याने काँग्रेसचा उमेदवार दिला, हिदायतजी पटेल म्हणून मागच्या 3 टर्मपासून दिला, ते 2.5 लाख मत घ्यायचे, बाळासाहेब 3.5 लाख मधून थांबायचे, ही कुठेतरी काँग्रेसची छुपी चाळ होती, ती आज पहिल्यांदा पडदावर आली. वंचित मध्येही सम्मान करण्याची भूमिका नाही. तुम्ही जर बघितलं असेल देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे, जेव्हा संसदेचं उद्घाटन झालं त्यावेळेस द्रौपदी मुर्मूंना बोलवण्यात नाही आलं आणि स्वतः मोदीजींनी दिलं, ही त्यांची कथनी आणि करणीमधला फरक आहे. ते सातत्यानं महिला सम्मान, पण महिला सम्मान कुठं घरी नाही, स्वतः मोदीजींच्या आमच्या ज्या मिसेस प्राईम मिनिस्टर आहेत त्यांना 1 दिवसासाठी त्यांनी 7 दिवसमध्ये बोलावलं, हे त्यांनी केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारचं काम तुम्ही केलं नाही आणि म्हणतात का आमचा पक्ष आम्हाला काही करू देत नाही. आम्ही बोललो मोदी समोर तर आम्हाला तिकीट भेटली नसती आणि आम्ही उभे नसतो राहिलो. म्हणजे तुम्हाला सत्तेला चिटकून राहायचं आहे, लोकांच्या समक्ष जनता कुठे जाऊ, तुम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याबद्दल. म्हणून असे केळस्वानी उत्तरं जेव्हा त्यांनी दिले आणि एक व्हिडिओ व्हायरल आहे पत्रकार बंधून, तुम्हालाही माहीत आहे काय त्याच्यात चालू आहे का. साधे प्रश्न विचारले होते अनुदानाबद्दल, ते सुद्धा ते बरोबर सांगू शकले नाही, वर्ध्यापर्यंत पोहोचले नाही, आता येणार आहे, अरे बाबा तिथं विरोधक नाही, बोललो तर आम्हाला हाकलून देते. पण माझी जी उमेदवारी आहे निर्भीड आहे एकदम, माझा नेता त्या प्रकारचा नाही. माझा नेता मला पूर्ण स्वातंत्र्य देईल. लोकसभेमध्ये जर मी निवडून गेलो तर एवढी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी प्राध्यापक होतो, 33 वर्ष मी विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे, अनेक सामाजिक संघटनेशी जोडलो, माझी कोणतीही राजकीय, मी साध्या ग्रामपंचायतची सुद्धा इलेक्शन लढलो नाही. बाळासाहेबांनी मला हा सर्वोच्च न्याय दिला आणि तुम्ही याच्यात या, तुम्ही इथं चांगलं काम करू शकता आणि देशाची सेवा करू शकता, बेरोजगारी कमी करू शकता, त्यासाठी हा माझा जाहीरनामा पत्रकार बंधून. तुम्ही हे घ्या, याला हायलाईट करा, निवडणूक एका ठिकाणी, हा जाहीरनामा एका ठिकाणी, कारण की याच्यात